लाडके बहीण योजनेला आता काँग्रेसने जोरदार उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच महिलांना प्रतिनिधित्व देऊन काँग्रेस उत्तर देणार आहे. लाडकी बहीण नाही तर इंदिरा गांधी यांच्यासारखी कणखर बहीण असावी अशा प्रकारचं मत हे काँग्रेसने व्यक्त केलेलं आहे आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांशी आणि महिलांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी. तिकीट मागण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना उमेदवारी मिळते की नाही हे महत्त्वाचं आहे, मात्र त्यांच्या भावना ज्या आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. ताई, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय आहे? मी महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या चव्हाण आहे. मी यवतमाळवरून आहे. पण हा तुमचा जो प्रश्न आहे की तिकीट मिळते की नाही, काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमीच महिलांच्या बाजूनी राहिलेली आहे. देशभरातील महिलांचा विश्वास आदरणीय राहुलजींवर आहे. आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेलो आहे. माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष असो, प्रदेश पदाधिकारी असो, वेल एज्युकेटेड आहे, ग्राउंडवर काम करणारे आहे आणि निवडून येण्यास पात्र आहे अशा महिलांची आम्ही यादी दिलेली आहे. आम्हाला प्रतीक्षा सुद्धा नाही, कारण आम्हाला माहिती आहे आमच्या तिकिटा उमेदवारी निश्चितच होणार. मुळात मी असं म्हणेल की काँग्रेसच हा महिलांसाठी खूप मोठा ऊर्जास्रोत आहे, कारण की इंदिराजी हे सगळ्या महिलांसाठी एक खूप मोठं ऊर्जास्थान आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की काँग्रेसमध्ये कुठेतरी आम्ही लाडक्या बहिणी आहोत. इंदिराजींसारख्या कणखर बहिणी आहोत, ज्या आमच्या संध्याताई सवालाखेंसारख्या आमच्या सगळ्या महिलांना इथे ताकदनी घेऊन उभे आहेत. ताई, तुम्ही कुठून आलात आणि कोणत्या मतदारसंघातून तिकीट मागताय? मी दीपाली लालाजी मिसा, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभातून तिकीट मागितलं आहे आणि 100% आपण लढणार जिंकणार या अनुषंगाने आणि हा हेतू पुरस्कार घेऊन आम्ही आज दिल्लीमध्ये गेल्या 5 दिवसापासून आमचे अध्यक्ष, आमची नेता आदरणीय संध्याताई सवालाखे या ठिकाणी 5 दिवसापासून आमच्यासाठी लढा देत आहेत. उमरखेडमधून मी उमेदवारी मागितलेली आहे आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे आदरणीय राहुलजी गांधी यांची भूमिका आहे की महिलांची आबादी 50% आहे आणि नक्कीच महिलांना उमेदवारी या ठिकाणी महिलांना देणार आहेत. बीजेपी को दे टोले, नाना पटोले नाना पटोले, ही आमची महिला काँग्रेसची घोषणा आहे आणि या लोकसभेमध्ये तर नाना भाऊंनी टोला दिलाच आहे, मात्र विधानसभामध्ये ताकदीनं टोला देऊन आज महाविकास आघाडी 1 नंबरला या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुणे टीव्ही, दिल्ली.